दुर्गम भागात असलेल्या विद्यालयाला नवसंजीवनी दिल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे चिंचोडी पाटील येथील ग्रामस्थ व विद्यालयाच्या वतीनं आभार मानण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील चिंचोडी पाटील गावामध्ये 1960 साली रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले. या दीर्घकाळात या विद्यालयाची इमारत अत्यंत जीर्ण झाल्यानं पावसाळ्यात छप्पर गळती व इतर कारणाने विद्यार्थी व शिक्षकांना शिक्षणात खूप गैरसोय होत होती. त्यामुळे नवीन इमारत बांधण्याच्या दृष्टिकोनातून विद्यालय व स्कूल कमिटीनं लोकनेते रामशेठ ठाकूर यांना मदतीसाठी आवाहन केले होते. त्या अनुषंगाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आर्थिक मदत करून या विद्यालयाला नवसंजीवनी दिली असून या इमारतीच्या बांधकामाचे काम प्रगतीपथावर आहे. त्याबद्दल स्कूल कमिटीचे चेअरमन आबासाहेब कोकाटे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष आप्पासाहेब पवार, सदस्य साहेबराव कोकाटे, मुख्याध्यापक भागवतराव ठोड, शिक्षक DS पाचारणे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन आभार व्यक्त केले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत, अनिल कोकाटे आदी उपस्थित होते. माझी भेट घेण्याकरता मी त्यांचा तशा ऋणी आहे. त्यांनी इतक्या लांब येऊन माझ्याबद्दलची कृतज्ञता म्हणून व्यक्त केली. एक हिंदी भाषेतील आवृत्ती ज्ञानेश्वरची ती मला भेट दिली, सत्कार केला. मी त्यांचा ऋणी आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर रयत शिक्षण संस्था ही आपली एक अशी आपल्याला मिळाली अन्नाने दिलेली देणगी आहे की त्यामुळं आपल्या सर्वांचं जीवन घडवलं. आज पवारसाहेब हे चांगल्यातून त्याचं नेतृत्व करत आहेत आणि पाटीलसाहेब तिथे चेअरमन म्हणून चांगलं काम करत आहेत आणि त्यांच्याबरोबर रंजिकेपडे इथे काम करताना मलाही अतिशय आनंद होत असतो. पण सर्वसाधारणतः एक गोष्ट अशी आहे की जितके जितकं आपल्याकडून होईल तितकं करायचा आमचा प्रयत्न असतो. सगळ्याच गोष्टी होतील अशातला भाग नाही आणि तसं काही कोणाचं हे पण नसतं. पण जास्तीत जास्त आपण प्रयत्न करणं हे प्रत्येकाच्या आपल्या हातामध्ये असतं. ज्ञानेश्वरी तेच म्हटलंय, कर्म नियम अधिकार असते कदाचित आपलं आपण काम करत जाऊ. पण या वयात इतक्या उतार वयात तुम्ही इथपर्यंत आलात. मी 71 झालं तर मला वाटते धावपळमध्ये असतो. मी आता ऐशी गाठलेली आहे. त्याशिवाय तुम्हाला तरी देखील धन्यवाद देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.